नमस्कार आमचे सगळे भाऊ बहिणींना. लय भारी बेत आज बनवायचा चाललाय तुमच्या पुनम ताईचा. काय ते दिवाळीचं खाऊ वाटत नाही बघा. फराळ कटाळ आलाय हो का? लाडू कुणी खाय ना? पुरीला रात्री लाडू लय भारी केल्यात. कसं काय केल्यात दाखवते तुमचं दाजीत. मी गुतली ना आता इथं जेवताने जेवताने नक्कीच दाखवू दे लाडू. म्हणून आज म्हणलं जरा झणझणीत चणचणीत मस्त बेत बनवून खावा. तसं तर रोजच खातोय पण रोज एकच आयटम बनवते मी कालवणाचा. तसं आज दिवाळी सारखा मी बरंच आयटम बनवल्या तरी कालवणाचा. कालवणात म्हणजे आज काय काय तुम्हाला जेवणाच्या व्हिडिओ मध्ये तर दिसलच. कोणाची काय म्हणतात जिमीला चव नाही राहिली. मस्त पैकी चाललंय आता इकडं कालवण शिजतय. ठीक आहे का मुगाच मेद ग नादच करायचा नाही मेद घ्यायचा. तिथं लाडू बघा कस काय झाली यार. खर पुतळती की जरा ही गोड लागत खर पुतळ जरा. कारलं आहे काय? कारल्याचं चकली आहे एक नंबर लागते. आज बेत एकच नंबर बनवणार आहे भाऊ बहिणीन. लाडू एकदम बारी झाले बरं का भावानं बहिणी. जा कोण ठेवलं आपलं तर बघा कस काय झालं. लाडू खाऊन बघितलं एकदम मस्त बघी असं लाडू झालेत. अजिबात त्यात साखर नाही कुठं काय लागत नाही काय नाही काय नाही. मस्त बघी एकदम भारी. काय सगळं फराळीचं बनवलंय फक्त चिवडा राहिलाय आता. मोठी परत दे इकडे. आज मस्त पैकी बेत आहे बघा एकच नंबर असा बनवते मी. अजून म्हणजे मिरची तळून खायला बी हे आज काय बोलायचं नाही गड्या. मग भारी भारी आयटम बनवते आज मी भारी भारी. तोंडाचा चव येणार दिवाळीच्या फराळाने सगळं गोड तोंड झालंय. म्हणजे काय तरी मग ती घाट आहे झणझणीत. आता सभी दिवाळीत ती झणझणीतच लय खाऊ वाटत भाऊ बहिणींना. ए अपूर्व ते लाडू झाक
लाडू ठेवायचे अजून भरून. दिवाळीत आयटम मी भरपूर बनवलं होतं, शंकरपाळी, काय करंजी, कापणी, लाडू. आता लाडू बनवल्यात, अजून बरंच राहिल्यात. चकली बनवली होती, पण काय आवडत नाही मला जास्त दिवाळीच खायचं गोड. अंगा उडन बरेच भाऊ बहिणींची इच्छा आहे बर का, पुनम ताई चुलीवरला बेत दाखवा, चुलीवरला बेत दाखवा. पण लवकरच भाऊ बहिणींना चुलीवरच बेत पण दाखवीन. आता सध्या काय, आताशी पाऊस उघडला व चुलीवरचा बेत तर एकच नंबर. आज कोणाला काय खावं तेच कळणार नाही बघा, एवढे आयटम बनवले तरी मी. काल वंदी एक नंबर झालंय घटमुट. चला मेदग सुपर, मेदग सुपर हो गया आहे. अब क्या बचा आहे, मस्त पैकी गरमागरम भाकर बचा आहे. भाकर वो मैं 5 मिनिट मीच करत आहे. स्वयंपाक किती वेळात होतो माहितीये का भाऊ बहिणींना माझा, तुमच्या दाजीला तिसरा. मी काय तुम्हाला काय ही सांग काय सांगत नाही. काय म्हणते त्याला, तासाच्या आत मध्ये सर साहेब होते. काय म्हणते त्याला वो ती, मी तुम्हाला काय सांगत नाही. वराळ्या काय ती काय म्हणतात, काय मला दे फुगिऱ्या. हा फुगिऱ्या सांगत नाही. अर्धा तासात स्वयंपाक, ती बी कितीतरी आयटम बनवून जर डोक्यात घेतलं तर हा, नाही तर खाय नाही. मग एकच कालवर
नाही तस तर तुमच्या दाजींना माहित आहे आणि पुरी बी सांगते कितीतरी आयटम करते मी विचारा नाही नाही असतात ना आणि ही आयटम मग सरत नाही एवढं मग ती तसाच शिल्लक राहिले राहतो स्वयंपाक मग संध्याकाळी बी तीच खात्यात काय काय टायमाला ज्यादा स्वयंपाक बनवला ना मग तसंच राहतो शिल्लक स्वयंपाक त्याच्यामुळे एक कालवण केलं म्हणजे मग राहत नाही आज मी किती आयटम बनवल्या तुम्हाला सांगते एक दोन तीन चार पाच पाची पकवान आज दिवाळीचं फराळीचं बी त्याच्या बरोबर बेता बरोबर दिवाळीचं जी फराळ बनवलंय ना ती बी दाखवा म्हणतात तुम्ही खाती आम्ही खाणार आपल्या आवडीचं बनवलंय सारा आयटम गवारी शेंग तळून आपल्याला आवडती मिरची तळून आपल्याला आवडती कारलं तळून आपल्याला आवडत आणि याच्या बरोबर बाजरीची भाकर म्हणलं ना की दुपारचा देत असा चणचणी झणझणी होत की बोलायचं काय खाऊन काय सांगता येत नाही बहिणी तसं नाही व्हायचं बरं का आणि त्याच्यात अजून भारी म्हणलं तर मग मुगाचं मेद ग केलंय भारी बाजरीच्या भाकरी बरोबर वर पण खायला रोज असं देत पाहिजे रे काय दिवस तुम्हाला करून घालतीस काय नाही किती आयटम आज बनवल्यात मग रोजच आयटम राजाला मग दिवाळी माहित नाही काय म्हणतात तशी गंमत व्हायची पाच सहा आयटम पाहिजे रोज काय होईल दिवाळी काय म्हणते राजाला गवारी बर का अजून खरपूस तळणार आहे तिला मी गवारीची शेंग अजून एक आयटम शिवण लईच माग लागली भेंडीला पण नको म्हणला भेंडी नाही ना की बघू आता नंतर भेंडी भेंडीवर नंबर उद्या उद्या भेंडी बघू उद्याची उद्या काय काय बनवायचं ती मस्त बघी अशी मिठाची लागते बरं का तशी खरपूस तळणी बघितलं ना अशी तळावं लागते खरपूस एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल अशी गवारीची शेंग एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल चांगली फुगली आहे हाटीला तर आपल्या घरच्या जेवणात जेवणासारखी सण नाही हाटेलाच्या जेवणात पैसे देऊन टुकून खायचं त्यापेक्षा घरी आणून खाल्ल्याने परवडल
ह्याच्यातच काढ नाही ते मिरची तेवढी पुरण करा खायला मग तुम्ही खा आम्ही उद्या खाऊ काय नाही चुकीचं बोललो काय नाही काय आम्ही उद्या खाऊ बर चलतय ना बाजरीची भाकर आहे बाजरीची नादच करायचा नाही बाजरीच्या भाकरीचा